आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 17 मार्च पासून स्पर्धा परीक्षेसाठी शिबिराचं आयोजन, बसवप्रसाद जोले यांची माहिती. बसव ज्योती युथ फाउंडेशन आणि युनिक अकॅडमी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिबिराचं आयोजन केलं आहे. हे शिबिर शिपेवाडी गावाला जाणाऱ्या मार्गालगत असणाऱ्या शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल येथे होणार आहे. 17 ते 24 मार्च दरम्यान होणाऱ्या शिबिराला ज्यांचं शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झालं आहे त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन बसवप्रसाद जोल्ले यांनी केलं. यावेळी जयवंत भाटले, अमित साळवी, बंडा घोरपडे, दीपक माने, दत्ता जोत्रे, आकाश शेट्टी, विजय ढवळे, प्रणव मानवी, विकास वासुदेव, सुनील राऊत, संतोष रजपूत हे मान्यवर उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. मी गेले 7 महिन्यापासून बसवज्योती युथ फाउंडेशन स्थापना करून त्याच्या अंतर्गत युवकांसाठी अनेक कार्यक्रम केलेला आहे. पहिला म्हटलं तर ग्रीन निप्पाणी ड्राईव्ह आणि ग्रीन चिकोडी ड्राईव्ह केलो आणि ह्याच्या अंतर्गत 31 गावात 1500 ट्रीज आम्ही प्लांट केलो. ते झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी GST अवेअरनेस कॅम्प केलो. हे झाल्यानंतर वेगवेगळ्या गावात युवकांना स्पोर्ट्समध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक टुर्नामेंट स्पॉन्सर केलो. हे झाल्यानंतर आता गेले महिनेच आम्ही चिकोडीमध्ये एक खूप मोठे 3 दिवसाचं युवा महोत्सव केलो होतो आणि ह्याच्या अंतर्गत एक दिवस आम्ही सॉफ्ट स्किल ट्रेनिंग केलो आणि दुसऱ्या दिवशी नोकरी मेळावा पण केलो. ह्याच्यामध्ये 3600 युवक भाग घेतले आणि मला खूप आनंद होते सांगताना की 1600 युवकांना ऑन द स्पॉट आम्ही जॉब ऑफर लेटर्स पण दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत 7 महिन्यामध्ये युथ फाउंडेशनचं बॅनरखाली आत्तापर्यंत 14 कार्यक्रम झालेला आहे. आणि तसंच हे सगळं करताना मी यूथ फाउंडेशनचं एक बैठक घेऊन त्यांचं जे काही समस्या आहे, आत्तापर्यंत 50 to 60 गाव मी फिरलो आहे, तिथं काय काय समस्या उठून आलो त्याच्यावर मी हे कार्यक्रम केलेला आहे. आणि तसंच डिसेंबरमध्ये स्पर्धात्मक परीक्षेसाठी एक्समामध्ये आम्ही एक मोफत कोचिंग देण्याचं एक व्यवस्थापन केलो होतो. आम्ही बसवज्योती यूथ फाउंडेशन आणि संकल्प एज्युकेशन इन्स्टिट्यूशन धारवाड आम्ही दोन्ही पण टायअप करून एक मोफत कोचिंग देण्याचं एक उपक्रम राबवलेलं होते आणि ह्याच्यात 600 युवक भाग घेतले होते आणि ते 600 युवकांमध्ये 250 युवकांना मी सिलेक्ट केलेले होते. परंतु ते दूर असल्यामुळं फक्त 190 युवक तिथं गेले. तर आम्ही विचार केलो की नेक्स्ट टाईम आम्ही कोचिंग ठेवलं तर एक रेसिडेन्शियल कॅम्पच ठेवावं, कारण इथं धारवाडपर्यंत जायला त्यांना होत नाही युवकांना, तर इथंच एक रेसिडेन्शियल कॅम्प करावं म्हणून. तर असा विचार करून आम्ही आता निपाणीमध्ये